लोकनेते गोपीनाथराव जी मुंडे यांची संघर्ष गाथा म्हणजे लोकनेत्याचा समग्र पोवाडा शिवशाहीर राजेंद्र सानप आणि सहकारी या ठिकाणी सादर करीत आहेत संघर्ष गाथा लोकनेत्याची संघर्ष गाथा लोकनेत्याची
या बीड जिल्ह्याचं नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटलांनी या ठिकाणी लोकसभेमध्ये केलं आणि या अशा बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुका आणि प्रसिद्ध असणार आहे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण परळी वैजनाथ या शहरापासून जवळच असणार आहे छोटस नात्रा गाव या नात्र्यामध्ये मुंडे कुटुंबामध्ये एक शेतकरी सर्वसामान्य शेतकऱ्याचं हे कुटुंब आणि या मुंडे कुळामध्ये या लोकनेत्याचा जन्म झाला आणि तारीख आहे 12 डिसेंबर 1949।
महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि तिथं त्यांचं जे पदवीचं शिक्षण आहे ते सुरू झालं. आणि याच समयाला त्यांची भेट झाली त्यांचे जीवलग मित्र स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्याशी. आणि या दोन मित्रांची या ठिकाणी भेट झाली. जसा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची जोडी होती तशी ही कृष्ण अर्जुनाची जोडी पुढे या महाराष्ट्राच्या राजकीय शितिजावरती उदयाला आली. भेट झाली पहा समयाला झाली समयाला जीवलग मित्र समयाला जीवलग मित्र समयाला राजकीय आखाडा गाजवू लागले. आणि विद्यार्थी परिषदेचं काम करत असतानाच पुढे काय झालं 1975 साली या ठिकाणी आणीबाणी लागू करण्यात आली. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लागू केली आणि त्याची पार्श्वभूमी अशी होती लोकनायक जननायक जयप्रकाश नारायण यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं एक मोठं आंदोलन या पूर्ण भारतवर्षामध्ये उभं केलं आणि ते गरजले गेले या इंदिरा गांधींच्या विरुद्ध त्यांनी घोषणा दिली. आणि ती काय होती सिंहासन छोडो की जनता आती है आणी बाणी भारतवर्षाला भारतवर्षाला नेत्यांची धरपकड सुरू झाली. आणि यामध्ये राष्ट्रीय नेते अटल बिहारी वाजपेयी त्याचबरोबर इकडे महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथरावजी मुंडे यांनाही या ठिकाणी कैद करण्यात आलं. आणि वाणी भारत वर्षाला भारत वर्षाला महाराष्ट्राला महाराष्ट्राला कैद केलं गोपीनाथाला गोपीनाथ गोपीनाथरावजी मुंडे प्रमोद महाजन आणि बंधू प्रकाश महाजन हे तिघही या नाशिक शहरामध्ये कैदेत ठेवण्यात आलं. आणि पुढे हा आणीबाणीचा कालखंड संपल्यानंतर ते कैदेमधून सुटल्यानंतर पुढे सक्रिय राजकारणात हा आणीबाणीचा प्रसंग लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा वळण त्यांच्या आयुष्याला मिळालं. आणि इथून पुढेच त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक सर्वप्रथम लढवली आणि ती कुठे म्हणाल राजकारण करण्या समयाला करण्या समयाला प्रारंभ केला समयाला. आणि या बीड जिल्ह्यामध्ये या उजनी गटातून सर्वप्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या मताधिक्याने गोपीनाथराव या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आनंद झाला आनंद झाला जनतेला झाला जनतेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला लोकनेता हा लोकनेता
आणि आज मूर्तमेढ रौरी गेली आणि या 1980 साली संघामधून या ठिकाणी आमदारकीला ते उभे राहिलेले आहे आणि घरची नाजूक आर्थिक परिस्थिती परंतु त्यावरही त्यांनी मात केली आणि या लोकनेत्याला या ठिकाणी जनतेचा पाठिंबा असा होता म्हणाल की लोकांनी अनेक लोकांनी आर्थिक मदत केली आणि हे नेतृत्व पुढे आलं पाहिजे हे नेतृत्व महाराष्ट्राच्या क्षितिजावरती गेलं पाहिजे म्हणून अनेक या ठिकाणी मित्रमंडळींनी नातेवाईक मंडळींनी मदत केली आणि 1980 साला 80 साला भाजपची स्थापना झाली आणि यामध्ये मराठवाड्यातून 14 उमेदवार 14 आमदार या विधानसभेमध्ये पोहोचले आणि प्रस्थापित काँग्रेस आणि इतर राजकीय मंडळींना एक पर्याय निर्माण या ठिकाणी होऊ लागला आणि ही संपूर्ण राजकीय जी चळवळ आहे यामध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे हे या ठिकाणी महाराष्ट्र मराठवाडा पिंजून काढू लागले
राजकीय पाया निर्माण केला आणि पुढं दिनांक 14 मार्च 1995 या दिवशी या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून श्री गोपीनाथ राजू मुंडे यांनी शपथ घेतली. शपथ विधी झाला समयाला झाला समयाला ¡Gracias!
प्रमोद महाजन 2004 साली लोकसभेमध्ये भाजपचं सरकार मध्यावधी निवडणुका घेतल्या आणि त्यामध्ये इथाही पराभव पत्करावा लागल्यानंतर त्या ठिकाणी प्रमोद महाजन मुंबईच्या आपल्या घरी 22 एप्रिल 2006 या दिवशी आपल्या घरी ते सकाळी वर्तमानपत्र वाचून बसले असता काय प्रकार घडला? आणि प्रमोद महाजन यांचा लहान भाऊ प्रवीण याने काय केलं? पिस्तूल लावलं कमरेला. या प्रमोद महाजनांना तो भेटायला गेलेला आहे आणि सकाळी सकाळी त्या ठिकाणी या दोन बंधूंची भेट झाली आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली. आर्थिक मदतीसाठी या ठिकाणी प्रवीण तगादा लावलेला होता, परंतु प्रमोद महाजनांनी त्याचा स्वभाव रागीट आहे हे कळल्यानंतर त्यांनी काय केलं? रागाच्या भरामध्ये ते पिस्तूल काढलं आणि त्या पिस्तुलातून 3 गोळ्यांचे राऊंड फायर करण्यात आले. गोळीबार केला समयाला, पिस्तुलाचा बारटा केला, मुंबईतील निवासस्थानी ही घटना घडली. त्याच इमारतीमध्ये लोकनेते भूपनाथरावजी या ठिकाणी वास्तव्याला होते आणि लगेच त्यांना ही खबर कळली आणि ते या ठिकाणी धावत त्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि समोर पाहतात तर काय, आपला जीवलग मित्र श्रीकृष्णाप्रमाणे ज्याने आपलं सारथ्य केलं, वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलं, तो रक्ताच्या हरवळ्यामध्ये पडलेला आहे. आणि हा सर्व त्या ठिकाणी ही अवस्था पाहिल्यानंतर कुशीचा घेतला मित्र आला घेतला मित्राला आणि त्यांना उचलून घेतला आणि त्वरित इंदूजी हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन गेलेले आहे. सख्या बंधूप्रमाणे या दोन मित्रांमध्ये हे प्रेम होत आणि ही अशा परिस्थितीमध्ये प्रमोदजी या ठिकाणी गोपीनाथरावांना काय म्हणत आहेत? माझा काय गुन्हा होता की माझ्या लहान भावाने माझ्यावरती गोळ्या झाडाव्या? राष्ट्रीय नेतृत्वामध्ये पंतप्रधानपदी भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं, परंतु नीतीला हे मान्य नव्हतं, आणि या ठिकाणी या हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये 12 दिवस मृत्यूशी संघर्ष करून दिनांक 3 मे 2006 आणि काळ वाट बघत असलेला आहे आणि मृत्यूशी चाललेली झुंज या ठिकाणी 3 मे 2006 रोजी संपली आणि हा भारताचा पंतप्रधानपदाचा एक मोठा दावेदार या महाराष्ट्राचं स्वप्नच साकार होणार होत ते या ठिकाणी भंग पावलं. काय घडलं? प्रमोदजी या ठिकाणी 12 दिवस चाललेला हा संघर्ष संपला गेला आणि हा महाराष्ट्राचा सुपुत्र या ठिकाणी सर्वांना सोडून गेलेला आहे. दुःख फार झाले समयाला मुंडे साहेबाना, आणि संपूर्ण या मुंडे महाजन घराची कुटुंबाची जबाबदारी मुंडे साहेबांच्या खांद्यावरती येऊन पडलेली आहे. अतिशय कठीण प्रसंगामध्ये लोकनेत्याने यातून मार्ग काढला, सर्वांना धीर दिला आणि केंद्रीय नेतृत्वाला मुंडे साहेबांची पुढे गरज भासू लागली आणि त्यांना 2009 लोकसभेला या बीड मतदारसंघामध्ये 2009 साला लोकसभेला लोकनेता फिरू लागला, संघर्ष केला समयार, नेतृत्व दिल्ली तक तारा,
आपला सुपुत्र पोहोचला आणि तिथेही आपल्या नेतृत्वाची सुरुत त्यांनी दाखवलेली आहे। लोकसभेमध्ये त्या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष त्याचबरोबर लोकसभेचे उपनेते म्हणून नेतृत्व स्वीकारलं आणि हे नेतृत्वाची उणीव प्रभूजींची ते भरून काढू लागले। आणि याच वेळेला अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी या नेत्यानंतर मुंडे साहेबांचं नाव चर्चेत येऊ लागलं आणि दिल्लीमध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा जो अभ्यासपूर्ण आवाज आहे तो लोकसभेमध्ये घुमला आला। अभ्यासपूर्ण मांडलं मोत्याला, मांडलं मोत्याला लोकन घेता गरजू लागला, लोकन घेता गरजू लागला लोकसभा लोकसभा सभागृहाला। आणि आपल्या अमोघ वक्तृत्वानं या जनतेच्या मनावरती हा महाराष्ट्राचा नेतृत्व करणारा लोकनेता संपूर्ण भारतवर्षामध्ये नाव चर्चेला येऊ लागलं। चर्चा चर्चा पहा महाराष्ट्राला, भारत वर्षाला, भारत वर्षाला लोकनेता गरजू लागला, लोकनेता गरजू लागला। सर्वसामान्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडू लागले आणि पुढे या भाजपची जी घोडदौड आहे या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये या ठिकाणी मुंडे साहेबांनी आपले अमिट अशी छाप उमटवलेली होती। आणि याच कालखंडानंतर पुढे लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि मुंडे साहेबांनी लोकसभेत 2014 लोकसभेमध्ये पुन्हा एकदा बीड मधून 1,40,000 मताने केलं ते निवडून आले। 2014 लोकसभेला आणि या बीड मतदारसंघामधून पुन्हा एकदा लोकसभेवरती ते पोहोचले आणि या ठिकाणी या भारताचे त्यांचा शपथविधी पार पडलेला आहे। तिथेही या ठिकाणी या सत्तेच्या संधीमध्ये त्यांना डावलण्याचा प्रयत्न झाला परंतु सर्वसामान्य जनतेमधून निर्माण झालेले हे नेतृत्व आणि या डावलण्याचं धाडस कोणी करू शकत नव्हतं आणि त्यांनी या भारताचे ग्रामविकास मंत्री म्हणून या ठिकाणी शपथविधी झाला। शपथविधी झाला समयाला, झाला समयाला दिल्ली नगरीला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली। शपथविधी झाला समयाला दिल्ली नगरीला, दिल्ली नगरीला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आणि महाराष्ट्राच्या निवडणुका विधानसभेच्या येऊ बाकी होत्या। आणि याच प्रसंगी काय घडलं आपल्या या गावातील लोकांना महाराष्ट्रातील लोकांना सत्कार स्वीकारण्यासाठी आणि म्हणून मुंडे साहेबांची लगबग सुरू झाली। दिल्लीचा हा शपथविधी आटोपल्यानंतर दिनांक 3 जून 2014 रोजी हा लोकनेता महाराष्ट्राला आपल्या या लोकांना या जनतेला भेटण्यासाठी भले पहाटे ते आवळावर करायला त्यांनी सुरुवात केली। लगभग पहा समयाला, पहा समयाला आणि या दिल्ली विमानतळावरती जाण्यासाठी तो 3 जूनचा काळा दिवस या संपूर्ण महाराष्ट्राच्या आजही स्मरणात आहे। आणि सकाळी सकाळी या ठिकाणी सूर्योदयाच्या वेळी ते विमानतळाकडे निघालेले आहेत, बरोबर त्यांची लाल दिव्याची गाडी निघाली आणि सफदरजंग रोडवरती आल्यानंतर काळा निघाला घातीला, काळा घातीला आणि त्या सफदरजंग रोडवरती एका इंडिका कारने धडक दिली आणि तो अपघात घडल्यानंतर काही क्षणांमध्येच त्यांना दिल्लीतील रुग्णालयामध्ये हलवलं परंतु
काळानं या ठिकाणी ठरवलं होतं आणि हे नेतृत्व आपल्यापासून हिरावून गेलं। या अपघातामध्ये हा घातकी अपघात असं एक मोठं प्रश्नचिन्ह या महाराष्ट्राच्या मनावरती या सर्वसामान्य जनतेच्या मनावरती ठेवून लोकनेता गेला सोडून गेला सोडून बहुजन वर्गाला या ठिकाणी
हा शिवशाहीर आवाहन करत आहे, या महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर सुंदापुसुंदीचं राजकारण, पुरघोड्यांचं राजकारण सुरू आहे आणि बहुजन नेतृत्वाला या संघर्ष कन्याला डावलण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून या लोकनेत्याचा अहवाल असा समर्थपणे पुढे जर घेऊन जायचा असेल तर या संघर्ष कन्याचा हात आपल्याला बळकट करावे लागतील आणि पुन्हा एकदा राष्ट्रसंत भगवान बाबा या भगवानगडावरती हे नेतृत्व जर पोहोचवायचं असेल, सन्मानानं त्या ठिकाणी दसरा मेळावा तुम्हाला पुन्हा घ्यायचा असेल तर एकच पर्याय आहे, या नेतृत्वाला पुन्हा एकदा हात बळकट करून या संघर्ष कन्याला आपण या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे, तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, तरच या बहुजन वर्गाला जे मानाचं स्थान आहे, एक पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत आहे आणि ही लोकनेत्याची इच्छा या माध्यमातून पूर्ण करायची आहे आणि म्हणून हा शिवशाहीर आपला आवाहन करत आहे, एकजूट ठेवा तुम्ही ध्यानी, ठेवा तुम्ही ध्यानी, पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या क्षितिजावरती उभा करण्याचं काम तुम्हाला सर्वांचं आहे आणि हीच खरी या लोकनेत्याला श्रद्धांजली ठरणार आहे आणि म्हणून मुक्कामी वडोद नगरीला, वडोद नगरीला मुक्कामी वडोद नगरीला, वडोद नगरीला शाहिरी साध चढविला, शाहिरी साध चढविला, शाहिरी साध चढविला, आज गायलं मुंडे साहेबांना, आज गायलं मुंडे साहेबांना, तू पोहोचा शाहिर सान का तू पोहोचा।